मुस्लिम समाजाचा मताधिकार काढा असा सल्ला दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला होता असं आज सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. मुस्लिम वोट बँक हा चिंतेचा आणि डोकेदुखीचा विषय झालाय असंही सामनाच्या अग्रलेखातून नमूद करण्यात आलंय. याचं संजय राऊत यांनी समर्थनही केलंय. मुस्लिम वोट बँक हा आता चिंतेचा तितकाच डोकेदुखीचा विषय झालाय. शिवसेना प्रमुखांनी वोट बँकेची सौदेबाजी थांबवायची असेल तर मुसलमानांचा मताधिकार काढा अशी मागणी केली होती. ज्या दिवशी मुसलमानांचा मताधिकार काढला जाईल त्या दिवशी सेक्युलरवाद्यांचे मुखवटे गळून पडतील असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांनी काही वर्षापूर्वी एक फार चांगली सूचना केली होती. ती सूचना राजकीय नव्हती तर मुसलमानांच्यासाठी होती, देश वाचवण्याची होती आणि मुस्लिम समाजाला आधार देणारी सूचना होती. हे सगळे मुसलमान नेते जर या वोट बँकेची ठेकेदारी करत असतील आणि सगळ्यांचं राजकारण या वोट बँकेच्या भोवती फिरत असेल, मग हिंदू असतील किंवा मुसलमान असेल किंवा ख्रिश्चन असेल, तर काही काळासाठी मुसलमानांचा जो व्होटिंग राईट आहे तो स्थगित केला पाहिजे, म्हणजे मुसलमानांना कळेल की त्यांचे खरे नेते कोण आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.